मुंबई महापालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारामध्ये रूपटॉप हॉटेलला परवानगी दिली असली तरी या निमित्ताने एक नवा वाद समोर आला आहे. सभागृहाचे अधिकार डावलून आयुक्त अजोय मेहता यांनी ह्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा प्रकार म्हणजे सभागृहाचा अवमान करणारा असल्याचं मत पालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केले. गच्चीवर हॉटेल सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव सुधार समितीमध्ये नामंजूर करण्यात आला होता. हा प्रस्ताव पालिका सभागृहात तरी पास व्हावा यासाठी सत्ताधारी शिवसेना प्रयत्नशील होती, पण बहुमतासाठी संख्याबळाचं गणित जमत नसल्यानं अखेर यासंदर्भात नवा मसुदा बनवून तो थेट आयुक्तांकरवी शिवसेनेनं मंजूर करून घेतला आहे. नव्यानं मसुदा बनवून सदर धोरणास मंजुरी देणं बेकायदाशीर असून पालिका अधिनियमांना धरून नसल्याची टीका काँग्रेसनं केली. तर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारामध्ये याला मंजुरी दिल्याचं सांगत या निर्णयाचं स्वागत केलं. जे पॉलिसी काल कमिशनरने आयुक्तने जे काढलेलं आहे त्याला इम्प्रूव्हमेंट कमिटीने रिजेक्ट केलेलं आहे. या निर्णय सभागृहात चर्चा केली नाही आणि ॲडमिनिस्ट्रेशन कमिशनरने आपले परस्पर त्यांनी आदेश काढलेला आहे, एक फतवा काढलेला आहे. माझं असं म्हणणं आहे सभागृहात यावर मी स्टेटमेंट करणार आहे आणि चर्चा व्हायला पाहिजे. ठीक आहे, पर सभागृहात यायला हवं होतं, परंतु आयुक्तांनी त्यांच्या अधिकारामध्ये हा प्रस्ताव प्रशासकीय प्रस्ताव मंजूर केला आहे आणि आज सगळीकडे लोकं त्याचं स्वागत करत आहेत. मोठ्या प्रमाणावर तिथे रोजगार उपलब्ध होईल.